दिवाळी साजरी करावं असं काय वातावरण आहे का? तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं निर्बंध उठवले, एक चांगलं वातावरण निर्माण केलं, पण केंद्र सरकारनं लादलेली महागाई तर आहेच ना, या महागाईशी कसा सामना करणार? काल काहीतरी 5 रुपये आणि 10 रुपये असे पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्याची घोषणा झाली, आता 5 रुपयाने काय होणार? पोटनिवडणुका हरल्यावर जाग आली, हिमाचलचे मुख्यमंत्री सांगितलं, त्यांनी सांगितलं की हिमाचलमध्ये आम्ही का हरलो तर महागाई आहे, म्हणजे पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर 5 रुपये कमी झाले. जर आपल्याला 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल, 5 रुपयाने का भागणार नाही? प्रचंड वाईट पद्धतीनं महागाई आहे. पहा दिवाळीचं कुठे वातावरण आहे का देशभरात? तर नाही, पण शेवटी लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागतात आणि मग त्या परिस्थितीमध्ये आम्हालाही शुभेच्छा द्याव्या लागतात, त्या आम्ही देतो. हळूहळू करोनाचं संकट कमी होते हे जरी खरं असलं तरी पूर्ण संकट टळलेलं नाही हे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगायचा प्रयत्न केला आपल्याला. शुभेच्छा आहे सगळ्यांना. भाजपचे नेते म्हणतात की केंद्रानं मोठं मन दाखवलंय, आता राज्य सरकारची वेळ आहे. राज्य सरकार मोठं मन दाखवायला मन असावं लागतं ना, मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार? 5 रुपयाची नोट दाखवताय तुम्ही आम्हाला, किमान 25 रुपये करायला हवी होती, किमान 25 रुपये आणि नंतर अजून 50 रुपये, 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन? 100 रुपये डिझेलचं मन भाव वाढवले हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100-150 रुपये करू शकतात गरिबांसाठी पेट्रोल आणि डिझेल. लोक पेट्रोल पंपावरती आता मी बातम्या वाचतो, मला गंमत वाटते, 15-15 रुपयाचं डिझेल टाकताय, 15-20 रुपये पेट्रोल पंपावर उभं राहून. समोर मोदींचं होर्डिंग लागलेलं असतं, त्यांच्याकडे बघतात आणि मोदी आशीर्वाद देतात, आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा. ठीक आहे, हे दिवस जातील 2024 साली. चंद्रकांत पाटील म्हणतात की फक्त प्रत्येक विषयात केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम करतो. हा, केंद्राकडेच बोट दाखवावं लागेल ना. पेट्रोल डिझेलचे भाव काय राज्य सरकार वाढवत नाही कोणतं? मग हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कोणाकडे बोट दाखवलं? त्यांनी बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का तुम्ही? तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना भाजपचे, तुम्हीच मायबाप आहात ना केंद्र सरकार. धोरणात्मक निर्णय देशासंदर्भात आर्थिक हे तुम्हीच घेता, मग बोट कोणाकडे दाखवायचं? अमेरिकेकडे दाखवायचं, बायडनकडे दाखवायचं, कोणाकडे दाखवायचं? की फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे दाखवायचं? बेहिशोबी पैसे कमवले केंद्र सरकार, बेहिशोबी. तुम्हाला हिशोबी करता येत नाही, अमुक अमुक लाख कोटी असे आकडे आले, 127 लाख कोटी वगैरे असे आकडे आलेले आहेत काहीतरी, आणि आता 5 रुपये कमी करता, फक्त 5 रुपये. 25 रुपये कमी केले असते, 30 रुपये कमी केले असते तर भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात तसं मोठं मन दिसलं असतं. आणि मोठ्या मनाची गोष्ट आम्हाला तुम्ही सांगू नका, तुमचं मन मोठं नाही, कुसकं आहे, सडकं आहे, दिवाळीला असे शब्द वापरू नयेत, पण नाईलाज आहे. भाजपचे नेते म्हणतात की दिवाळी आज साजरी होते, पाडवा 1 जानेवारीला साजरा होणार, कोविड सोबत राज्य सरकार सुद्धा मुक्त करणार करू द्या. आता नवीन तारीख काय पडली आहे? 1 जानेवारी. बरोबर, ठीक आहे, मी लिहून ठेवलंय कॅलेंडरवर 1 जानेवारी, फुले मारून ठेवतो. पण प्रथमच मला असं दिसतंय की या राज्यात जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये वातावरण आहे, हा सगळ्यात मोठा मला चमत्कार दिसतो. हुकुमशाहीवर शिवसेनेनं बोलावं हा जरा अतीत झाला असं
म्हणजे दिवसा चंद्र पाहण्यासारखा आहे. आणि पंतप्रधान एक पोट निवडणूक जिंकली तर शिवसेना पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत आहे. आशिष शेलार म्हणतात की संजय राऊतांनी कोट सुद्धा शिवला असेल. मी कधीच कोट शिवत नाही, कोट तुमचे लटकून पडलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही शिवसेनेनं एक लोकसभा जिंकली याचा आम्हाला आनंद आहे. तुमचं अख्खं केंद्रातलं मंत्रिमंडळ तिकडे उपस्थित होतं आमचा पराभव करण्यासाठी. रेल्वे मंत्री होते 6 दिवस, त्यानंतर गुजरातमधलं सगळं मंत्रिमंडळ होतं, स्मृती इराणी होते, अजून 4 केंद्रीय मंत्री होते, गृह मंत्रालय काम करत होतं, तरीही तिथे शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या 50,000 पेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकल्या याचा आनंद आहेच. आणि आम्ही स्वप्न काय तुम्हालाच पाहता येतात का? स्वप्न आम्ही पाहू शकतो आणि आम्ही आमची स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो. महाराष्ट्रात आपण पाहिलं आणि 2024 साली केंद्रात सुद्धा पाहाल. तुमचे कोट जे आहेत हे भांडीवलीला द्यावे लागतील, तुम्ही शिवलेले कोट. हां, ते बोवारणे येतात ना, हां त्यांना द्यावे लागतील.